सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनाला राज्य सरकारनं मान्यता दिली असून त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यामुळे साताऱ्यातील दुष्काळप्रवण तसंच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते त्या परिसराला कृष्णा प्रकल्पाचं पाणी उपलब्ध होणार आहे दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्वे सातारा कोरेगाव मांड आणि खटाव या चार तालुक्यातील नऊ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होणार आहे स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना देखील यामुळे लाभान्वित होणार आहे